जळगाव जामोद तालुक्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारेमुळे झालेल्या पीक नुकसानग्रस्त ई केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यात तात्काळ जमा करण्याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन व आमरण उपोषणाचा इशारा दिला. सदर निवेदनात नमूद आहे की जळगाव जामोद तालुक्यामध्ये रब्बी 2024 मध्ये झालेल्या वादळी वारेसह गारपीट व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. सदर पीक नुकसानीचे पंचनामे आपल्या कार्यालयाद्वारे केलेले असून सदर पीक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्याकरिता शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली आहे, परंतु अजूनपर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झालेली नाही. तरी जळगाव जामोद तालुक्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पीक नुकसानग्रस्त ई केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी. सदर रक्कम 7 दिवसांच्या आत जमा न झाल्यास संबंधित शेतकरी आमरण उपोषण व इतर लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. तहसील कार्यालयाच्या दिरंगाईमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची संपूर्ण जबाबदारी राहील असा इशारा यावेळी समाधान दामधर यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी समाधान दामधर सह विकास धुळे, निखिल काळपांडे, प्रेमसिंग पवार, रमेश मिसाळ, राहुल सुरेश धर्मे, रुक्मिणी मारुती सातपुते, महादेव मिसाळ, राजाराम धुळे, पुंडलिक धुळे, संजय धुळे, प्रकाश धुळे, यशोधा गजानन काळपांडे, सुनील सिंग राजपूत, गजानन कपले, अनंता हागे, सुरेश धर्मे व अनेक शेतकरी उपस्थित होते. MCN न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे, जळगाव. रब्बी 2024 मध्ये झालेली गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारे यामुळे जे दामोद तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्या नुकसानीचे तत्कालीन तहसीलदार यांच्यामार्फत पंचनामे होऊन मदत जाहीर झाली. त्या मदतीकरता जी यादी प्रसिद्ध झाली आहे ती यादीमधील अनेक शेतकऱ्यांनी आपले ई केवायसी केलेले आहेत, परंतु ई केवायसी केल्यानंतरही अद्यापही त्यांच्या खात्यात कुठलीही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नाही. त्या निषेधार्थ व 7 दिवसाच्या आत जर ही अनुदानाची रक्कम त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर सुरगाव व दामोदरच्या शेतकऱ्यांनी आमरण उपोषण तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा आज तहसीलदार व तहसीलदार यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे. तरी अपेक्षा आहे की सरकार या शेतकऱ्यांची अडथळा ऐकेल आणि ही रक्कम 7 दिवसाच्या आत त्यांच्या खात्यात जमा करेल, जेणेकरून आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबण्याची वेळ आम्हा शेतकऱ्यांना येणार नाही. धन्यवाद.